ऍक्च्युअली काय आम्ही रेसिपीज बद्दल पण बोलत असतो ना एकमेकांशी, म्हणून ते आणि तो बोलला, ते मिरची वगैरे तो बोलला. मी सांगितलं मिरची ठेचा वरती अजून एक असं, म्हणजे आहात तुम्ही खडूस पण एवढ्या एवढ्या नाही आहात, आणि थोडे असतातच ना सगळे, मी पण आहे असं. सॉरी, हे काय 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 चिठ्ठी? सर, ही चिठ्ठी आई इथून जाताना तुमच्यासाठी लिहून गेले. तुम्हाला कसं काय मिळाली पण? सर, ही चिठ्ठी मला कशी मिळाली हे महत्वाचं नाहीये. तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत? मी काय लपवलेलं नाहीये कोणापासून. काय लिहिलं यात? तुमच्या आई रागवून इथून निघून गेल्यात, आणि हे तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही. काय ते? सर, तुम्हालाही माहितीये मी इथे फक्त तुमच्या मधलं आणि तुमच्या आई मधलं भांडण दूर करायला आली, आणि ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत? ते काही नाही सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि आईंना परत घेऊन या. हो, वाचलं नाहीत का तिने काय लिहिलंय? तू येऊ नकोस असं लिहिलंय तिने. सर, ते माझ्यामुळे, मला तिथे घेऊन येऊ नको असं लिहिलंय त्यांनी, पण तुम्ही तर जाऊ शकता ना. आणि सर, मला चांगलंच माहिती आहे आई तुमच्याशी बोलत नाहीयेत ह्याचा तुम्हाला किती त्रास होतोय. म्हणून सांगते, प्लीज जा. जाऊन काय फायदा? का फायदा नाहीये? झालं लग्न. सर, ते मला काहीही माहित नाही. तुम्ही प्लीज जा आणि आईंना घेऊन ये. मी वाचलं ना कसं लिहिलंय तिने, तू येऊ नकोस. मग का जायचं मी? सर, अहो हा काय हट्ट आहे. जर आई रागवली तर मुलाचं कर्तव्य असतं ना तिचं राग घालवणं. मुलाने जर कमीपणा घेतला तर काय बिघडलं? अजून कसं समजावं तुम्हाला, मला कळतच नाही. सर, मला ते काहीही माहित नाही. तुम्ही जाताय की नाही? ठीक आहे, जातो. दादा, कुठे जायची गरज नाहीये. म्हणजे आई आली आहे. आली? कधी आली? आत्ताच आली आहे.